श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूरच्या वतीने वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये शिवराज्याभिषेक दिन, आरोग्य शिबिर, देशभक्ती गीत समूहगान स्पर्धा, किल्ले स्पर्धा, भजन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, शिवशिल्प प्रदर्शन या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाते. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे, स्पर्धेसाठी दिलेल्या विषयांची समाजाला माहिती व्हावी या हेतूने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवस्मारक मंडळाच्या वतीने कैलासवासी अनंतराव कुलकर्णी स्मृती वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे 21वे वर्ष आहे. ही स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन अशा दोन गटातून बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृह सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शालेय व महाविद्यालय असे दोन गटांमध्ये ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेचे शालेय गटाचे विषय आहेत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, ह्या विषयावरती प्रत्येकांना 10 मिनिट जास्तीत जास्त बोलण्यासाठी अवधी दिलेला आहे. आणि महाविद्यालयीन गटासाठी विषय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विधायक की विघातक, राष्ट्रीयवत विश्वविजयी भारताचे आशा स्थान, ह्या विषयावरती महाविद्यालयीन गटासाठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा दिनांक 5/2/2020 बुधवार सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृह येथे आयोजित केलेली आहे. शिवस्मारक अनेक उपक्रम राबवते, त्यामध्ये शिवराज्याभिषेक, आरोग्य शिबिर, देशभक्तीपर गीत, समूहगीत स्पर्धा, किल्ले स्पर्धा, भजन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, कबड्डी स्पर्धा इत्यादी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये भाग म्हणून हे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि दिनांक 3/2/2020 पर्यंत नाव नोंदणी करावायची आहे. दोन गटामध्ये ही स्पर्धा आहे, शालेय व महाविद्यालय. पारितोषिक आहे 3,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 2,000 रुपये, तृतीय पारितोषिक आहे 1,000 रुपये. मानचिन्ह प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाला दिलं जाणार आहे. प्रवेश निःशुल्क आहे. यावेळी दामोदर दरगड, गंगाधर गवसणे, मल्लीनाथ होटकर आदी उपस्थित होते.